विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस शेतीच्या नुकसानाचा मुद्दा गाजणार नवाब मलिकांवरून खडा जंगीची ही शक्यता नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास भाजपचा विरोध देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवार यांना पत्र अजित पवारांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा नवाब मलिकांसंदर्भामध्ये फडणवीसांनी पत्र जाहीर करायला नको होतं अजित पवार गटाची प्रतिक्रिया फडणवीसांचा निर्णय योग्य भाजप आमदारांचं समर्थन आमदार अपात्रता सुनावणी 20 मिनिटं उशिरानं सुरू साक्षीदार दिलीप लांडे यांना उशीर झाल्यानं सुनावणीला विलंब धर्माच्या नावानं मतं मागण्यास आयोगाची परवानगी आहे का हे गृहीत धरायचं का ठाकरे गटाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला स्मरणपत्र आधीच्या पत्राचं उत्तर न मिळाल्यानं पुन्हा पत्र नाशिक आणि नागपूरमध्ये भाजपचं कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांच्या विरोधामध्ये आंदोलन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खरगेंनी अवमान केल्याचा भाजपचा आरोप इंदापूर आणि पंढरपूरमध्ये दूध आंदोलन पेटलं सोनाई दूध डेअरीचे 2 टँकर फोडले तर माळशिरसमध्ये दरवाढीसाठी रास्ता रोको रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आज सकाळी 10 वाजता पतधोरण जाहीर करणार रेपो रेट जैसे थे राहण्याची शक्यता नगरच्या निर्मळ पिंपरी गावातील 2 कुटुंबांवरती 400 ते 500 जणांचा हल्ला यांचं मणिपूर करा असं म्हणत मारहाण आणि नासधूस उसापासून इथेनॉल बनवण्यावरती बंदी साखरेची कमतरता भरून काढण्यासाठी इथेनॉल निर्मितीवरती बंदी बंदी मागे घेण्याची राजू शेट्टी यांची मागणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट